जिल्ह्यात एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना मंगळवारी नव्याने 293 रुग्ण आढळले तर 15 जणांचा मृत्यू झालाय. 238 जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. सांगली शहरातील 5 जणांचा मृत्यू झालाय. याशिवाय मिरजेतील 4, कुपवाड येथील 2 तर ढवळी, काळमवाडी, गोटखिंडी, नागेवाडी येथील प्रत्येकी एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. सांगली महानगरपालिका क्षेत्रात 125 रुग्ण आढळून आलेत. याशिवाय वाळवा तालुक्यात सर्वाधिक 60 रुग्ण, मिरज तालुक्यात 34 रुग्ण, खानापूर तालुक्यात 24 रुग्ण, शिराळा तालुक्यात 14 रुग्ण, आटपाडी तालुक्यात 11 रुग्ण, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यात प्रत्येकी 8 रुग्ण, जत तालुक्यात 6 रुग्ण, कडेगाव तालुक्यात 2 रुग्ण आणि पलूस तालुक्यात 1 रुग्ण आढळलाय. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे 8,970 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 360 व्यक्तींचा मृत्यू झाला असून 5,552 जण कोरोनामुक्त झालेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3,058 कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. बाधित रुग्णांपैकी 1,479 जण होम आयसोलेशनमध्ये आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितींच्या बाजार आवारांमधील सेस, इतर खर्च रद्द करावेत, कायदे सुटसुटीत करावे या मागणीसाठी पुकारण्यात आलेला बंद कडकडीत पाळण्यात आलाय. सांगली बाजार समितीला वार्षिक 15 कोटी रुपये अनुदान द्यावं अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने करत त्याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांना देण्यात आले. दरम्यान मार्केट यार्डातील बंदमुळे 5 कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. बाजार समितींच्या विविध मागण्यांबाबत व्यापाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं. केंद्र सरकारने कुठेही कृषी माल विकण्यास मुभा दिली आहे, त्यासाठी कुठलाही खर्च लागणार नाही. मार्केट यार्ड बाहेर कुठलाही खर्च लागणार नाही. मार्केट यार्ड मध्ये सेस, देखरेख खर्च आणि इतर खर्च लागणार आहेत, त्यामुळे मार्केट यार्डाबाहेरच व्यापार वाढणार असल्याचं स्पष्ट झाले. मार्केट यार्डातील व्यापार दिवसेंदिवस कमी होणार आहे. या व्यवसायात लवकरच परदेशी गुंतवणूक होण्याची भीती आहे. त्यांच्याशी मार्केट यार्डातील व्यापारी स्पर्धा करू शकणार नाहीत, त्यामुळे बाजार समितीच्या आवारात होणाऱ्या शेतीमालाच्या खरेदी विक्रीवर सेस लागणार आहे. बाजार आवाराबाहेर समांतर बाजारात सेस आणि परवाना फी आदी खर्च लागणार नाही. बाजार समितीच्या बाजार आवारात मात्र हे खर्च लागणार आहे, त्यामुळे शासनाने सेस रद्द करून बाजार समित्यांना अनुदान द्यावं. फळे आणि भाजीपाला व्यापाराला बंद मधून वगळलं होतं. सांगलीत फळ मार्केट तसेच आटपाडी मार्केट यार्ड वगळता जिल्ह्यात अन्यत्र सर्व बाजार आवारांमध्ये व्यापार बंदला मोठा प्रतिसाद मिळाला. गौण खनिज उत्खनन व्यवसायात भागीदार करून घेण्याचा अमिष दाखवून गोव्यातील चौघांनी वाळवा येथील एका व्यक्तीची 1,08,50,000 रुपयांची फसवणूक केली आहे. वारंवार मागणी करूनही पैसे परत मिळत नसल्याने अखेर या प्रकरणी रियाज युनुस लांडगे यांनी सोमवारी रात्री अष्टा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्याबाबत पोलिसांनी जावेद काझी, शबाना काझी, शफी काझी आणि सलीम सय्यद यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वाळवा येथील रियाज लांडगे यांची ट्रेडिंग कंपनी आहे. कामातून ओळख झालेले जावेद काझी यांनी लांडगे यांना गोव्यातील गौण खनिज उत्खनन व्यवसायात पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला. यानंतर आपणच भागीदारीत उत्खनन व्यवसाय सुरू करू असं सांगून मोठा नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. यानंतर खोटी आणि बनावट कागदपत्रे दाखवून लांडगे यांचा विश्वास संपादन केला. 12 मे 2019 ते 19 ऑक्टोबर 2019 या काळात जावेद काझी यांच्यासह शबाना काझी, शफी काझी आणि सलीम सय्यद या चौघांनी लांडगे यांच्याकडून रोख 64 लाख रुपये घेतला. याशिवाय RTGS द्वारे 44,50,000 रुपये आपल्या बँक खात्यात वर्ग करून घेतलं. रक्कम दिल्यानंतर लांडगे यांनी व्यवसायातील भागीदाराच्या कागदपत्रांची मागणी सुरू केली. वारंवार मागणी करून ही कागदपत्रे देण्यास टाळाटाळ सुरू झाल्याने लांडगे यांना संशय आला. फसवणूक झाल्याचं लक्षात येताच त्यांनी पैसे परत मागितले. मात्र काझीसह त्याच्या साथीदारांनी दमदाटी करून लांडगे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पैसे मागितल्या तुझ्यासह तुझ्या घरच्यांना सुद्धा जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. अखेर लांडगे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन काझीसह चौघांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे. गणपती पाठोपाठ सांगलीत आज चौथ्या दिवशी गौराईचं आगमन झालंय. यंदाच्या गणेशोत्सव आणि आजच्या कोरोनाच्या परिस्थितीत अत्यंत साध्या पद्धतीने सुवासिनी महिलांनी गौराईचं स्वागत केलंय. त्यावेळी गौराईच्या आगमनाने भारावून गेलेल्या सुवासिनींनी चक्क झिम्मा फुगड्यांचा फेर धरत गौराईचं स्वागत केलंय. गौरी हा सुवासिनी महिलांचा आवडता क्षण असतो, त्यामुळे गौराईच्या आगमनाच्या क्षणाची महिला आतुरतेने वाट पाहत असतात. गणपती देवाची प्रतिष्ठापना केल्यानंतर तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी गौराईचं आगमन होतं. आज गौराईच्या आगमनासाठी आणि गौरी पूजनासाठी महिलांनी कृष्णा नदी घाटावर गर्दी केली होती. त्यावेळी महिलांनी गौरी पूजन करत झिम्मा फुगडीचा फेराही धरलाय. गणपती पाठोपाठ आज चौथ्या दिवशी गौराईचं आगमन झाल्यानंतर महिलांचा उत्साह आणि आनंद गगनात मावत नव्हता. पुढील 2 दिवस या गौराई घरोघरी गणपती शेजारी प्रतिष्ठापित होणार असून एका पाहुण्यांप्रमाणे महिला वर्ग गौराईचा पाहुणचार करतात. आपल्या लाडक्या गौरीचं पूजन करून तिला आपल्या घरी नेणाऱ्या सुवासिनी महिलांचा आनंद यावेळी ओसंडून वाहत होता. सांगलीतील कृष्णेच्या काठी गौराईला घरी नेण्यासाठी सुवासिनींनी एकच गर्दी केली होती.
कोविड रुग्णांच्या उपचारासाठी शासन अनेक उपाययोजना करत आहे, त्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालये सुद्धा कोविड रुग्णांच्या उपचारासाठी अधिग्रहित करण्यात आली आहेत। अधिग्रहित करण्यात आलेल्या काही खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचाराची सुविधाही उपलब्ध आहे। सध्यास्थितीत जिल्ह्यातील विविध शासकीय आणि खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी 398 आयसीयू बेड तर 1185 वॉर्ड बेड्स अशा एकूण 1583 बेड्सची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली। कोरोना संसर्गामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सांगलीकरांवर आता लूटमारीचं नवं संकट आलंय। मोबाईल हिसकावणे, चैन स्नॅचिंग तसेच यानंतर आता थेट घरात घुसून चाकूचा धाक दाखवत लूटमार करणाऱ्या टोळ्यांची दहशत वाढली आहे। वाढत्या बेरोजगारीमुळे येणाऱ्या काळात लूटमार आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याने पोलिसांना वेळीच खबरदारी घ्यावी लागणार आहे। कोरोना संसर्गामुळे गेल्या 5 महिन्यांपासून नागरिकांची आर्थिक घडी विस्कटली आहे। उद्योगधंदे व्यवसायांवर लॉकडाऊनचा परिणाम झाल्याने हजारो तरुण बेरोजगार झालेत। अशा स्थितीत गुन्हेगारी कृत्ये वाढण्याचा धोका असतो। सांगलीत गेल्या महिन्याभरात वाढलेल्या चोऱ्या आणि लूटमारीच्या घटनांमधून लॉकडाऊनचे साईड इफेक्ट्स दिसू लागलेत। 2 दिवसांपूर्वी 4 तरुणांनी मार्केट यार्ड परिसरात एका ट्रक चालकास अडवून त्याच्याकडील रोख रक्कम आणि मोबाईल लंपास केला होता। बिसूर कवलापूर मार्गावर एका घरात घुसून वृद्धेला चाकूचा धाक दाखवत चोरीचा प्रयत्न केला होता। सोमवारी दुपारी 2 च्या सुमारास कोल्हापूर रोडवरील दुचाकी स्वारास अडवून चाकूचा धाक दाखवत मोबाईल काढून घेतला। घरफोडी, वाहन चोरी, चैन स्नॅचिंग आणि मोबाईल लंपास करण्याचे प्रकारही वाढले आहेत। घरासमोर पार्क केलेल्या दुचाकीही सुरक्षित नाहीत। सांगली शहरात रोज किमान 3 ते 4 दुचाकी चोरीच्या तक्रारी होत आहेत। घरांच्या बांधकामासाठी आणलेलं साहित्य, शेतातील विद्युत पंप, शेडमधील जनावरे, पवनचक्क्यांचं साहित्य हातोहात लंपास केलं जात आहे, यामुळे नागरिकांमध्ये चोरट्यांची दहशत निर्माण झाली आहे। महापालिकेच्या आदिसागर हॉलमधील कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 40 झाली आहे। यातील 2 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय। 21 ऑगस्टपासून महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये कोविड पॉझिटिव्ह रुग्ण येण्यास सुरुवात झाली आहे। या सेंटरमध्ये अवघ्या 5 दिवसात 40 रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून यातील 2 रुग्ण ठणठणीत बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय। महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये 100 बेड ऑक्सिजनयुक्त असल्याने या ठिकाणी आता कोविड रुग्ण बरे होण्यास सुरुवात झाली आहे। आज 2 रुग्ण बरे होऊन बाहेर पडले असून त्यांना होम आयसोलेशन करण्यात आले। आपल्या कोविड सेंटरमध्ये जेवणाची आणि उपचाराबाबत विशेष दक्षता घेतली असल्याने तसेच 24 तास तज्ज्ञांचे लक्ष असल्याने या कोविड केअर सेंटरमध्ये आता रुग्ण बरे होत असल्याचं महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी सांगितलं। जत तालुक्यातील संख मध्यम प्रकल्पांतर्गत डाव्या आणि उजव्या कॅनॉलकडे गेल्या 30 ते 35 वर्षांपासून आतापर्यंत कोणीही लक्ष दिलं नव्हतं, त्यामुळे कॅनॉलमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे, झुडपे आणि गाळ साचला होता। आमदार विक्रमसिंग सावंत यांनी सतत 3 महिने प्रशासनाकडे पाठपुरावा करून संख येथील डावा आणि उजव्या कॅनॉलमधील गाळ काढण्याचा शुभारंभ आमदार विक्रमसिंग सावंत यांच्या हस्ते करण्यात आलाय। यावेळी संखचे अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ, काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष अप्पाराय बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब कोडग आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार सावंत म्हणाले की संख मध्यम प्रकल्प होऊन 35 वर्ष झाली, झाडे झुडपे तिथे साचले होते, मी प्रशासनाकडे पाठपुरावा करून येथील गाळ काढण्यास सूचना दिल्या। येणाऱ्या काळात तुपची बवलेश्वर आणि म्हैसाळ योजनेचं पाणी दाखल होणार असून हे गाळ काढल्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार असून आगामी काळात जत तालुक्यातील दुष्काळ हटवण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचं आमदार सावंत म्हणाले। तसेच भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा मोबदला लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असून त्या संदर्भात प्रशासनाला सूचना दिल्या आहेत असंही सावंत म्हणाले। कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा परिषदेची रखडलेली सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे 4 सप्टेंबरला होणार होती, मात्र सर्वसाधारण सभा अखेर रद्द करण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आलाय। सर्वसाधारण सभा खुली घेण्याची मागणी सत्ताधारीसह विरोधी पक्षांची असल्याने ऑक्टोबरमध्ये सभा घेण्यात येईल, त्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल। कोरोना आटोक्यात आला तर ऑक्टोबरमध्ये खुली सभा होईल, अन्यथा लांबणीवर पडणार असल्याचं बैठकीत स्पष्ट झालंय। जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभेसंदर्भात सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली। मागील 6 महिन्यांपासून जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झालेली नाही, त्यामुळे 4 सप्टेंबरला ऑनलाईन सभा घेण्यात येणार असल्याचं प्रशासनाने जाहीर केलं होतं, परंतु काँग्रेस, राष्ट्रवादीसह सत्ताधारी भाजपमधील सदस्यांनी सर्वसाधारण सभा खुली घेण्यात यावी अशी मागणी केली होती। सभेबाबत पेच निर्माण झाल्याने तोडगा काढण्यासाठी बैठक बोलवण्यात आली होती। कोरोना आटोक्यात न आल्यास सभा आणखी लांबणीवर टाकली जाईल। दरम्यान कालावधीत अत्यावश्यक विषयी अध्यक्षांच्या अधिकारात मान्यता घ्यावी असा निर्णय झालाय।
विटा शहरासह खानापूर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे, त्यामुळे कोरोनाचा विटा शहरात वाढता प्रभाव रोखण्यासाठी विटातील विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसह व्यापारी असोसिएशनच्या प्रतिनिधींनी एकत्रित येत बैठक घेऊन शुक्रवार 25 ते सोमवार 31 ऑगस्ट पर्यंत सलग 4 दिवस जनता कर्फ्यू कडकडीत पाळण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. यावेळी महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील, भाजपचे विटा शहराध्यक्ष अनिल बाबर, राजलक्ष्मी मेडिकल ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर शंकर बुधवानी, डायमंड कल्चरल ग्रुपचे संस्थापक शंकर नाना मोहिते, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुनील सुतार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष भालचंद्र कांबळे, टायगर ग्रुपचे तालुका उपाध्यक्ष सुजित भैया जानकर, राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हा कार्यकारिणी सदस्य माधव रोकडे, शिवसेनेचे विटा शहराध्यक्ष राजू जाधव, काँग्रेसचे प्रशांत पाटील, आम्ही विटेकर कल्चरल ग्रुपचे अध्यक्ष अमित भोसे, केमिस्ट असोसिएशनचे तालुका अध्यक्ष भरत सावंत, महेश बाबर, क्रांतीलाल जोगड, सुहास माळी यांच्यासह विविध व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.